हरिओम श्रीराम अंबरिया नाथ सर, माझं नाव वैशाली विरा केळशीकर, सायन उपासना केंद्र. प्रसन्न उत्सवाच्या आधीपासूनच माझे पाय दुखत होते. मला चालता पण येत नव्हतं, तरीसुद्धा बापूंनी प्रसन्न उत्सवाची सेवा माझ्याकडून करून घेतली आणि ती सेवा संपते ना संपते तोपर्यंत आत्मबल महोत्सवाची प्रॅक्टिस चालू झाली आणि मला चालता येत नसल्यामुळे मी हळूहळू चालायची. माझ्या सख्या मला भेटायच्या आणि मला इथं अगं तुला चालता येत नाही ना, चल माझा अद्धर आणि चाल. मी हळूहळू चालत जायची असे तर म्हणजे आणि बा त्या दरम्यान आईने मला छोटासा रोल दिला, कारण मला चालता येत नव्हतं. आणि माझा भाचा बेजे हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन आहे, तो म्हणाला मावशी तुझ्या पायाचा व्यायाम करायसाठी तू जे हॉस्पिटलमध्ये तुला मी रोज घेऊन जाईल. तिने चालेल मला घेऊन जा. तो यायचा मला रोज घेऊन जायचा, तरी काही फरक पडला नाही. तर मग एक दिवस तो म्हणाला मावशी आपण आहे ना मोठ्या डॉक्टरांना दाखवूया, उद्या सकाळी लवकर ये आपण पेपर काढून डॉक्टरांना दाखवूया. तर मी गेले तर मला लेट झालेलं होतं, पेपरचं टायमिंग होऊन गेलेलं होतं, तरीसुद्धा तो म्हणाला चल मी मोठ्या डॉक्टरांना दाखवतो आणि ते काय म्हणजे ते बघूया. तर डॉक्टरांना दाखवला, ते म्हणाले की मावशीला आहे ना तुझ्या पायाच्या नसेचा प्रॉब्लेम आहे, तू आत्ता काय कर मी सांगते त्या गोळ्या घे, त्यानंतर आपण मोठ्या डॉक्टरांना दाखवूया. बरं चालेल. तर तो म्हणाला की मावशी थोडंसं चल ना खाऊन घे ना. म्हणजे अरे मला इच्छा नाही, मला काही खायला होत नाही, मला नको, तरी ऐकत नाही. त्यांनी मला थोडं खायला दिलं. खाल्ल्यानंतर तो म्हणाला चल मावशी तुला मी सोडायला येतो. तर तो मला सोडायला आला आणि त्याने 15 नंबर बसजवळ मला उभे केलं. तो म्हणाला अगं तुला सोडायला आला असतो पण मला वेळ नाही, तर तू जाशील का मावशी, तुला जमेल का? तर बोलले हो मला जमेल ना, मी रोज पुढच्याच दरवाजाने चढते बसमध्ये आणि पुढच्याच दरवाजाने उतरते. आणि त्या दिवशी काय झालं, बस गच्च भरून आली, भरून आली तीच पुढचा दरवाजा पुढे गेला आणि मागचा दरवाजा माझ्यासमोर येऊन उभा. आणि गर्दी असल्यामुळे भराभर लोक चढली, मला चालता येत नव्हतं, चढता येत नव्हतं, म्हणून मी हळूहळू शेवटी चढले. चढले तेच कधी पडली मला माहितीच नाही. मी पडल्यानंतर मला लोक उठवायला लागली, जशी काय मी जणू काय झोपलेलीच. लोक उठवत आहेत उठो उठो उठो. मी काय झालं मला काय झालं, मग मी बोले अरे काय झालं, माझी पर्स बघते तर पर्स ते माझ्या खांद्यालाच आहे, डोळ्याला चष्मा तसंच होता, हातात बांगड्या पण तशात. अरे मी काय झालं, मला लोकांनी धरून धरून मला बसमध्ये चढवलं. बसमध्ये चढत ते पण बापूंची कृपा, बापूंनी मला कसं झोपवलं आणि कसं उठवलं मला काहीच कळलं, मला कुठेच लागलं नाही. पण काय झालं, डोक्याला टेंगूळ आलेलं, मला दुखत होतं. म्हणजे अरे बापरे बापरे माझ्या दुखायला लागलं. आणि मग मी बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टरला बडबडली, आता जर माझ्या अंगावर बाईक गेली असती, एखादी गाडी गेली असती तर काय झालंस, माझ्या मुलांनी कोणाकडे बघितलंस, अशी बडबडत असतानाच भारत माता टॉकीज येऊन गेली. आणि मला आठवलं अरे माझी मुलगी इथेच कामाला आहे. तिला लगेच फोन लावला, मग सोनीने पडले, ती बोलली कुठे गेलेलीस आई, कशी पडलीस? हे कोणाला सांगून गेली नव्हते, कारण मला कोण जाऊन द्यायचं नाही, कुठे जाऊ नकोस, तू पडशील, तुला एकतर चालता येत नाही. आणि मी मग ती म्हणालीच काय झालं, लागलं का, रक्त आलं का? मी लागलं नाही, मला टेंगूळ आलं आहे. आणि नंतर मग मला मी माझ्या मुलं पटापट फोन करायला लागले. माझा मुलगा म्हणाला आई तू ये कोळीमाळा वड्यामध्ये बस आली की मी लगेच चढतो. आणि त्याने मला तो बसमध्ये चढला आणि आम्ही आमची बस डेपो प्रतीक्षानगर डेपोला गेली. त्याच्यानंतर त्यांनी तक्रार केली की माझी आई एवढी पडून सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही, तिला बघा टेंगूळ आलं. मग त्यांनी बसमधून डेपोमधून दुसरी बस काढली आणि आम्हाला सायन हॉस्पिटलला घेऊन गेली. एमर्जन्सी केस असल्यामुळे लगेच मला घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी यांचा सिटी स्कॅन करायला पाहिजे. इतक्यात माझ्या मुली आलेल्याच होत्या, तर माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं रुणालीचं. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं अरे रुपेश आई माझी पडली, बोला मी येतो, नको नको येऊ नकोस, तू गुरुक्षेत्रमला जा आणि मोठ्या आईची उटी भर. तर त्या दिवशी गुरुवार होता, तो मग वरती गेला. वरती गेल्यानंतर त्याला बापू भेटले, बापू भेटले, बापू भेटल्यानंतर म्हणतात की त्या कशा आहेत, त्याला काही कळलंच नाही. त्यांनी बोलला ती बरी आहे. नाही नाही त्या कशा आहेत. तो म्हणाला कोण? हा माझी सासू पडली. हा तुझी सासू पडली तेव्हा मी तिथेच होतो, तू जा.
आणि त्यांना बघ ते व्यवस्थित आहे, काही काळजी करू नको, त्या बरे होते, मी होतच तिथे. आणि नंतर मग सिटी स्कॅन झाला, रात्र झालेली होती आणि मग मी घरी आले. घरी आल्यानंतर मग व्यवस्थित झाले आणि नंतर मग गुरुवारी बापू भेटले मला आणि म्हणाले लांबूनच कुणून विचारलं कशी आहेस, बरी आहेस का कुणून विचारलं, तर मी पण कुणूनच सांगितलं हो बापू मी बरी आहे, हां काय काळजी करू नको, हां मी आहेच तुझ्याबरोबर. आणि हा दुसरा एक माझा अनुभव आहे, 2013 सालचा अनुभव आहे, 17 फेब्रुवारी 2013. मी सकाळी उठले तेच माझे पाय हळूहळू दुखतच होते, मला असं उठता म्हणजे अंगात त्राणच नव्हता, तरीसुद्धा माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आम्ही त्या दिवशी ब्रेड बटरच खाल्लं. तर मुली बोलतात अगं आई सोनीचा बड्डे आहे, वाढदिवस आहे, चल आपण गुरुक्षेत्रामध्ये जाऊ. मी लागं मला काही काय काय कळतच नाही, आज काय संधिवातामुळे हातपाय दुखतात की काय मला काही कळतच नाही. तर ते म्हणा नको मग तू नको येऊ. आणि हळूहळू करतो दुपार झाली, दुपारी त्या जाऊन आल्या, अगं आई जेवण काय करतं, मी लागं मला आज काहीच विचारू नको आणि मी काय करणार पण नाही, कारण माझे हातपाय हालतच नाही. मग नंतर मग त्या आल्या घरी, नंतर मग त्यांनी काय जेवण केलं आणि मग मला भरवलं, माझा हात पण उचलत नव्हता. भरवल्यानंतर त्यांनी मला उलटी झाली तर माझा मुलगा म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तो इथे नांदेडला हे MD करत होता, तर त्याला फोन लावला, अरे कुशल आई आईला काय जेवण जायत नाही, आईचे हातपाय हालत नाही, तिला उलटी झाली, तर मला काय नको तिला ज्यूस दे ती बरी होईल. संध्याकाळपर्यंत मला असं स्थिर बसताच येत नव्हतं, एक तर मान अशी लटकत होती किंवा मागे जात होती, बाकी काहीच होत नव्हतं. संध्याकाळीचा व वाढदिवस मुलीचा, तिची मैत्रीण आली, त्यांनी काही समोसे वगैरे आणले, मला बसवलं, मला बोलतात खा, मी बोलली मला काहीच नको, फक्त मी बोलत होती, बाकी शरीर काहीच काम करत नव्हता, पूर्ण असा थंड पडल्यासारखा, मान तर अशी लटकी पडत होती. संध्याकाळी मग शेवटी माझी बहीण आली, ती म्हणजे अगं हिचं काही खरं नाही, ही काय अशी. तर मग त्यांनी पडेलकरांना फोन लावला, पडेलकरांना फोन लावला आणि त्या दिवशी रविवार होता, त्या म्हणाल्या की आपले बापू भक्त पण डॉक्टर असतील त्यांना सांगा. आणि हे रोहित नार्वेकर आहेत, त्यांच्या मिसेसला फोन लावला, ती रेश्मा आली आमच्याकडे ताबडतोब, तिने मला बघितलं झोपवलं, तर तिने मला साखर दिली आणि पाणी पाजलं. ती म्हणाली यांचं काही खरं नाही, आपण सायन हॉस्पिटलला घेऊन जाऊ. सायन हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांना पण कळेना की अरे मला ICU ताबडतोब नेलं, आणि डॉक्टरांना कळेना की हिला काय झालं आहे, काय पॅरेलाइज झालं म्हणायचं, तर एक साईड पण नाही, दोन्ही साईड पूर्ण लोळी आणि मान पण अशी ताट नाही राहत, पण त्या पूर्ण बोलतायत पण व्यवस्थित, आता काय करायचं. मग त्यांनी माझे चेक वगैरे केलं आणि त्यांना काहीच कळलं नाही. ते एक लोक प्रसाद डॉक्टर म्हणून आले, ते म्हणाले यांना काय पॅरेलाइज वगैरे काय झाले नाही, कदाचित त्याचा पोटॅशियम कमी झालं असावं. मग त्यांनी ना अगदी 5-5 मिनटावरती केसर सिरप मला अगदी 5-5 थेंब असं पाजायला सांगितलं. 5-5 थेंब पाजताना मी प्रत्येक वेळेस आणि सतत ब्लड टेस्ट करत होते. मी टीकाबाईला घेऊन जा, मी ते म्हणजे असं खाली घेऊन जा, इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, असं सतत टेस्ट करत होते ते ब्लडचं, नक्की त्यांना काही कळत नव्हता. आणि ते असं करता करता मी फक्त बापू बापू प्रत्येक वेळ ब्लड काढायचे तेव्हा बापू 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 एवढंच बोलत होते. ते डॉक्टर म्हणजे बापू बापू काय करतात, तर ते त्यांना काही कळेना. आणि शेवटी बापूंच्या कृपेने मी रात्रीतच थोडीशी बरी झाली. सकाळी माझ्या एक्सरे काढला तर थोडी नॉर्मल झालेली. मग नंतर मला 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं. हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर मी हळूहळू पूर्णपणे बरी झाली. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सविद जय जगदंब जय दुर्गे जय जगदंब जय दुर्गे.